डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला निवार अभिवादन करतो. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या कार्याला मी त्रिवार अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पोलीस उपविभागीय अधिकारी DSP प्रजापती साहेब, अप्पर तहसीलदार गुरुधर साहेब आणि सर्व बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ही जयंती साजरी करत आहोत. त्यामुळं माझी पहिली विनंती आहे की सुरक्षित राहा, आरोग्यपूर्ण राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि या पद्धतीनं कोरोनाचे निकष पाळून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं. यावर्षी अभिवादन करताना आपण फक्त एक आपलं आत्मपरीक्षण करूया की पृथ्वीवरती माणसाची निर्मिती झाल्यापासून हजारो माणसं पृथ्वीवर जन्मले आणि वारले, परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात लावतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो आपल्या घरात लावतो, पण आपल्या पणजोबांचा फोटो आपल्या घरात नसतो, किंवा पणजोबाच्या पणजोबांच्या वडिलांचा फोटो आपल्या घरात नसतो. काय कारण आहे याचं? ह्या महामानवांचे फोटो आपल्या घरात का लावतो याचं कारण जर आपल्याला कळालं तर ते सगळ्यात मोठं अभिवादन आहे. त्याचं कारण असं आहे, जर आपल्या एखाद्या समाज बांधवाला विचारलं की ह्या महामानवांचे फोटो आपण आपल्या घरात का लावतो तर त्याचं उत्तर असं मिळतं की त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं. मग दुसरा प्रश्न पडतो, खूप काही केलं तर काय केलं? तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की त्यांनी आपल्याला आपले निसर्गदत्त अधिकार मिळवून दिले. मग तिसरा प्रश्न पडतो की निसर्गदत्त अधिकार म्हणजे काय? तर माणूस जन्माला आल्यानंतर माणसाला त्याच्या जवळ काय असतं? एक शरीर असतं, एक डोका असतं, दोन हात असतात, दोन पाय असतात आणि बोलायला जीभ असते, ऐकायला दोन कान असतात. एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्या झाल्या निसर्गाने त्याला काही निसर्गदत्त अधिकार दिलेले असतात. उदाहरणार्थ मी जन्माला आलो तर मला दोन डोळे निसर्गाने दिले, तर मला निसर्गानं सांगितलेलं असतं की तुझ्या डोळ्याला जे जे दिसेल ते तू पहा. मला निसर्गाने जर दोन कान दिलेले आहेत तर मला जे जे ऐकता येईल ते ऐक. मला जर दोन पाय दिलेले असतील तर मला जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं जा. मला जर दोन हात दिलेले असतील तर जे जे करता येईल ते कर. ह्या सगळ्या सांगण्यामध्ये चांगलं आणि वाईट दोन्हीचा समावेश आहे. मला जर दोन कान असतील तर मला दोन कानांनी शिवायही ऐकायचं स्वातंत्र्य निसर्गाने दिलंय आणि चांगलं कर्णमधुर संगीत पण ऐकायचं स्वातंत्र्य मला निसर्गाने दिलंय. मला दोन हात दिलेत तर कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठीही दिलेत आणि डिस्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठीही दिलेत. दोन्ही पद्धतीचं ते निसर्गाने दिलेलं स्वातंत्र्य आहे. आणि निसर्गानं दिलेलं हे सगळं स्वातंत्र्य तत्कालीन समाज व्यवस्थेनी आपल्यापासून हिरावून घेतलं होतं. कसं हिरावून घेतलं होतं? निसर्गाने सांगितलं होतं की तुम्हाला मी दोन कान देतोय, तुम्ही सगळं ऐका, चांगलंही ऐका वाईटही ऐका. पण तत्कालीन समाज व्यवस्थेने निसर्गाने दिलेलं हे स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही वेदाचे मंत्र ऐकायचे नाही. निसर्गाने आम्हाला एक जीभ दिली होती, सगळं बोलायला स्वातंत्र्य दिलेलं होतं. चांगलंही बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं होतं, वाईटही बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. पण निसर्गाने दिलेलं हे स्वातंत्र्य तत्कालीन समाज व्यवस्थेने हिरावून घेतलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्हाला वेदाचे मंत्र म्हणता येणार नाही. निसर्गाने आम्हाला दोन पाय दिलेले होते. निसर्गाने सांगितलं होतं की तुला जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं जा. समुद्राच्या किनाऱ्यावर जाता येत असेल समुद्राच्या किनाऱ्यावर जा, हिमालयावर जाता येत असेल हिमालयावर जा. पण निसर्गाने दिलेलं हे स्वातंत्र्य त्यावेळेस समाज व्यवस्थेने हिरावून घेतलं होतं. एका ठराविक गल्लीतून जाण्यावर बंदी घालण्यात आली. निसर्गाने दोन डोळे दिले होते. निसर्गाने सांगितलं होतं चांगलंही बघायचं स्वातंत्र्य आहे, वाईटही बघायचं स्वातंत्र्य आहे. निसर्गाने दिलेलं हे डोळ्यांचं स्वातंत्र्य सुद्धा तत्कालीन समाज व्यवस्थेने हिरावून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ह्या गोष्टी बघता येणार नाहीत, तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाहीत. म्हणजे निसर्गाकडून हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले होते, आपल्या पंचेंद्रियांना जे जे स्वातंत्र्य निसर्गाने बहाल केलेले होते, ते पंचेंद्रियांना मिळालेले स्वातंत्र्य तत्कालीन समाज व्यवस्थेनं हिरावून घेतलेली होती आणि त्यामुळं तत्कालीन समाज व्यवस्थेमधलं जगणं हे पशुवत झालेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, शिवाजी महाराज असतील, ह्या सगळ्या महामानवांनी
तत्कालीन समाज व्यवस्थेने हे जे स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतलेलं होतं ते स्वातंत्र्य पुन्हा आपल्याला मिळवून दिलं म्हणून त्यांचे फोटो आपण आपल्या घरामध्ये लावत असतो. आपल्या आई वडिलांनी आपल्याला फक्त जैविक रीतीने जन्म दिलेला आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जैविक रीतीने जन्म दिल्यानंतर जर हे निसर्गत स्वातंत्र्य जे आपल्याला राहिले नसते तर आज देखील आपलं जगणं हे जनावरांसारखं राहिलं असतं. आज देखील आपल्यामध्ये गुलामी राहिली असती. आणि म्हणून जैविक रीत्या जन्म देणाऱ्या आपल्या आई बापांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं आपले बाबा आहेत. सावित्रीबाई या खऱ्या अर्थानं आपल्या आई आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थानं आपले बाप आहेत. म्हणजे ह्या सगळ्या महापुरुषांनी निसर्गाने जे जे म्हणून माणसाला जगण्यासाठी अखिल मानवजातीला जगण्यासाठी संधीची समानता असेल हक्काची समानता असेल ह्या सगळ्या समानता ज्या तत्कालीन समाज व्यवस्थेनं आपल्यापासून हिरावून घेतलेल्या होत्या त्या पुन्हा आपल्याला प्रदान केल्या. त्याच्यासाठी त्यांचं सगळं आयुष्य वेचलं आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जैविक जन्म देणाऱ्या आईबापांपेक्षा हे महामानव खऱ्या अर्थानं मोठे आहेत. आणि म्हणून आपल्या पणजोबाचा फोटो लावत नाही आपण महामानवांचे फोटो लावतो. आणि हे येणाऱ्या पिढीला समजून सांगणं गरजेचं आहे. आता टेक्नोसेव्हीचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, वाचनाची संस्कृती दूर होत चाललेली आहे. तर ही जी लहान लहान मुलं आज आपल्या समोर आहेत ह्या लहान लहान मुलांमध्ये आज आपल्याला वाचनाची संस्कृती रुजवणं गरजेचं आहे, त्यांचा विचार रुजवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण केला, या ठिकाणी पुष्प वाहिले, तर ह्या लहान मुलाला समजलं पाहिजे की मी यांनाच का पुष्प वाहतोय, मी यांनाच का हार घालतोय, मी यांचीच का जयंती साजरी करतोय, मी यांचाच फोटो घरामध्ये का लावतोय. ह्या काच कारण जेव्हा येणाऱ्या लहान लहान मुलांना समजायला लागेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार समाजामध्ये रुजायला सुरुवात होईल. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला देश महासत्तेकडे जायला सुरुवात होईल. याचं कारण असं आहे की या महामानवांनी केलेलं काम जे आहे ते अखिल मानवजातीसाठी केलेलं आहे, कुठल्याही एका ठराविक लोकसमूहासाठी केलेलं नाही, ते अखिल मानवजातीसाठी केलेलं काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर आर्थिक विचार बघितले तर आज देखील देशाला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराची गरज आहे. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. शेतकरी आत्महत्या आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर 1927 FGH अँडरसन नावाचा ब्रिटिशांमध्ये एक कलेक्टर होता आणि त्यावेळेस ब्रिटिश शासनाने सांगितलं की तुकडेबंदी कायदा आणायचा, फ्रॅगमेंटेशन ॲक्ट आणायचा. तुकडेबंदी कायद्याचा ड्राफ्ट 1927 FGH अँडरसननं तयार केला होता आणि त्या कायद्यावरती विचारमंथन 20 वर्ष विचारमंथन चाललं. त्यावेळेसच्या विधिमंडळामध्ये 20 वर्ष विचारमंथन चाललं आणि पूर्ण भारतामधून त्या कायद्याला विरोध करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का विरोध केला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की शेतीचं उत्पन्न हे आकारावर अवलंबून नाही तर शेतीचं उत्पन्न हे त्या शेतीमध्ये देत असलेल्या इनपुट्सवरती अवलंबून आहे. मग इनपुट्स कोणकोणते आहेत तर त्या शेतीला केलेली सिंचनाची सुविधा काय आहे, त्या शेतीमध्ये दिलेले बी बियाणं कसे आहेत, त्या शेतीला मिळालेलं मनुष्यबळ कुठल्या प्रतीचं आहे, त्या ठिकाणी खताची व्यवस्था काय केलेली आहे, या सगळ्या गोष्टींवरती शेतीचं उत्पन्न अवलंबून आहे. शेतीच्या आकारावर शेतीचं उत्पन्न अवलंबून नाही हे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निक्षून सांगितलं होतं. आणि 1927 पासून 1947 तो कायदा मंजूर झाला त्यावेळेसच्या विधानसभेमध्ये. म्हणजे 1927 ते 1947 20 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कायद्याला विरोध करत राहिले. आज त्याची प्रचिती आपल्याला येते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचं दरडोई धारणा क्षेत्र हे कमी आहे आणि विदर्भामधल्या शेतकऱ्यांचं दरडोई धारणा क्षेत्र हे जास्त आहे तुलनेनं. तरी पण विदर्भातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त आहे. याचं कारण असं, छोटी शेती आहे परंतु इनपुट्स सगळे चांगले आहेत, सिंचनाच्या सोयी सगळ्या चांगल्या आहेत, म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न विदर्भाच्या शेतकऱ्याच्या तुलनेत किंवा मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या तुलनेत जास्त आहे. त्याचं कारण असं की तिथं इनपुट्स चांगले आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ते 1947 जे सांगितलं होतं ते काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून शेतकरी आत्महत्येवर जर विचार शोधायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक विचार जर आज आपण अंमलात आणायला लागलो तर खऱ्या अर्थाने शेतकरी आत्महत्या थांबतील. इतकी मोठी कार्य बाबासाहेबांनी केलेली आहेत. मग ती रिझर्व्ह बँकेची स्थापना असेल किंवा प्रॉब्लेम ऑफ द रुपी लिहिलेला ग्रंथ असेल,
ह्या सगळ्या माध्यमातून त्यांनी इथल्या अर्थव्यवस्थेमधून इथलं दारिद्र्य इथली दुरावस्था नष्ट करण्यासाठीचे उपाय आपल्याला सुचवलेले आहेत. मग ह्या येणाऱ्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार जर वाचायची संधी उपलब्ध करून दिली तर घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतील एवढी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे. आणि म्हणून मी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्ती मानत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी ऊर्जा मानतो. फिजिक्समध्ये ऊर्जा अक्षयतेचा एक नियम आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड नॉर डिस्ट्रॉइड, म्हणजे एनर्जी नष्टही करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही आणि ती तयारही करता येत नाही. तशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ऊर्जा आहेत आणि त्या ऊर्जेचं रूपांतर आपल्यामध्ये व्हावं आणि ती ऊर्जा आपल्या येणाऱ्या पिढीला मिळावी, त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपण अखिल मानवजातीच्या कल्याणाचं काम करू शकतो. एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.